Phylum Hemichordata. Hemichordata, or it is also called as semichordates, because they are on the borderline. Te dohi group la jodnar ahe, chordates la ni non-chordates la. Karan barche character te chordates sarke kahi dakhavto. Ani maximum character te je ahe te non-chordates sarke ahe. बघा याच्यामध्ये पहिलंच पॉइंट आहे की त्याची बॉडी जी आहे ती वॉर्म शेप्ड आहे. वॉर्म सारखा आकार आहे त्याच्या बॉडीचा. बॉडी प्लॅन जो आहे हेमिकॉर्डेट्सचा तो ट्राय पार्टेट ऑर्गनायझेशन, त्याचा बॉडी प्लॅन त्याच्या त्या प्रकारचा आहे. ट्राय पार्टेट ऑर्गनायझेशन दाखवतो. बॉडीचं डिव्हिजन त्याचं तीन भागामध्ये होतं, प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक. म्हणजे हेडचा पार्ट मधला, कॉलरचा नेकचा पार्ट आणि खाली थर्ड म्हणतो आपण त्याला ट्रंक. तर अशा तीन भागामध्ये आपल्याला याचं बॉडी विभाजित करता येते. नोटोकॉर्ड लाईक ऑर्गन कॉल्ड बकल डायव्हर्टिक्युलम. तर हा एक नोटोकॉर्ड सारखा स्ट्रक्चर आहे ज्याचं नाव आहे बकल डायव्हर्टिक्युलम, हा प्रेझेंट आहे. आणि याच्यासाठी एक कॉमन एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, दॅट इज द पॅरेनोक्लॉसस. तर हा याचे दोन उदाहरणं आहेत आपल्याकडं, एक बॅलनोग्लासस आहे आणि एक सॅकोग्लासस आहे. असे हे दोन उदाहरणं. आता बॅलनोग्लासमध्ये आपण थोडे लेबल लक्षात घेऊ की हे प्रोबॅसिस आहे, म्हणजे जो हेड पार्ट आपण त्याला थोडासा, त्यानंतर मधात कॉलर आहे, त्यानंतर खालचा जो पोर्शन आहे तो ट्रंक आहे. तर अशा तीन भागामध्ये आपल्याला याला विभाजित करता येतं. त्यानंतर त्याला जिनायटल ऑर्गन देखील इथं दिसत आहेत, एनस देखील आहे आणि हिपॅटिक रिजन आपण इथं दाखवलं. तर अशा पद्धतीने आपल्याला याचं डायग्राम वगैरे काढावी लागेल आणि कॅरेक्टर सांगावे लागतील. त्यानंतर पुन्हा एक डायग्राम आपल्याकडे आलेली आहे. इथं प्रोटोसोम असं एक लेबल आहे, कॉलर आहे, हे याला प्रोबॅसिस म्हटलं होतं आपण, आणि हा जो पोर्शन आहे त्याचा याला आपण ट्रंक असं म्हटलेलं आहे. तर एक जनरल आपण डायग्राम बघितली, आता ही दुसरी पुन्हा एक. आता आपल्याला यायचं महत्वाच्या गटाकडं, दॅट इज द क्लासिफिकेशन ऑफ कॉर्डेटा. आता कॉर्डेट्स जे असतात कॉर्डेटा, याच्यामध्ये किती ऑर्गॅनिझम आहेत इन्क्लूड 48,000 स्पीसीज अँड मेजॉरिटी ऑफ विच आर व्हर्टिब्रेट्स. आता याच्यामध्ये फर्दर क्लासिफिकेशन आहे, पण आपण जनरली असं म्हणतो की फायलम कॉर्डेट्स. आता फायलम म्हटलं की मग त्याचे सब फायलम करावे लागतात आणि त्यातल्या मॅक्झिमम जे ऑर्गॅनिझम आहे ते या सब फायलम व्हर्टिब्रेट्समध्ये आहे. आणि कॉर्डेट्स तसे टोटल 48,000 स्पेसिस आपल्याला फाउंड आउट झालेले आहेत. त्यामधल्या 1400 स्पेसिस आर व्हर्टिब्रेट. तर वा ह्या हा आकडा देखील आहे. आता याच्या चेंजेस होत राहतात, नव्या प्रजाती शोधल्या जात असतात आणि त्यामुळं जे अंक असतात ते बदलत असतात. याच्यामध्ये फिश आहे, रेप्टाईल्स, ॲम्फिबियन्स, बर्ड्स, मॅमल्स असे ग्रुप्स आहेत. म्हणजे फिश स्पायसेस आहे, रेप्टाईल्स आहे, ॲम्फिबियन्स आहे, बर्डला एव्हज म्हणतो आपण, आणि मॅमल्स म्हणजे सस्तनी प्राणी. आता याच्याबद्दल आपण आणखी माहिती पाहू की जनरली आपण एखादा कॉर्डेट्स जर लक्षात घ्यायचं असेल आपल्याला, कॉर्डेट फायलम कॉर्डेटा, तर त्याचे पाच डिस्टिंक्टिव्ह कॅरेक्टर आपल्याला माहीत पाहिजे. डेफिनेट कॅरेक्टर असतात ते, आणि ते जर असतील तर ते कॉर्डेट्स आहेत. तर यामध्ये पहिलंच कॅरेक्टर आहे नोटोकॉर्ड. आता हे नोटोकॉर्ड काय आहे? डॉर्सल ट्युब्युलर नर्व्ह कॉर्ड, फॅरेंजियल गिल स्लिट, पोस्ट अनल टेल अँड प्रेझेन्स ऑफ सिलोम. आता हे पाच कॅरेक्टरसाठी आपण एक डायग्राम बघू आणि मग परत या कॅरेक्टरला लक्षात घेऊ. तर बघा, तुमच्या समोर आता एक डायग्राम आलेली आहे. याच्यामध्ये पहिल्यांदाच एक लेबल आपल्याला लक्षात घ्यायचं, दॅट इज नोटोकॉर्ड. तर हा जो रॉड आहे, रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, याला नोटोकॉर्ड असं म्हटलं जातं. आणि हे खूप महत्वाचं असतं. हे व्हर्टिकल कॉलमला रिप्लेस होतं व्हर्टिब्रेट्समध्ये, परंतु इतर जे दोन सब फायलम आहेत त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीतले वेगळे चेंजेस आहेत. ते कोणते आहेत आणि त्या आधारेच त्याचं वर्गीकरण केलं गेलेलं आहे, जे आपल्याला नंतर लगेच बघायचं आहे. आज दुसरं महत्वाचं कॅरेक्टर आहे या गटाचं, दॅट इज नर्व्ह कॉर्ड. त्यानंतर एंडोस्टाईल, म्हणजे हे ग्लँड्स आहेत, तर हे एंडोस्टाईल असणं हे देखील कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर आहे गिल स्लिट, कल्ले म्हणतो आपण त्याला, रेस्पिरेशनसाठी इम्पॉर्टंट ऑर्गन असतो. सिलोम मीन्स बॉडी कॅव्हिटी, आतमध्ये पोकळ भाग असणं शरीराचं.
त्याला सिलोम म्हणतो आपण आणि पोस्ट अनल टेल टेल असणं. तर हे त्याचे या डायग्रामवरून आपल्याला पाचही कॅरेक्टर लक्षात येतात. आपण पुन्हा एकदा त्या पाच कॅरेक्टरचा अभ्यास करू. नोटोकॉर्ड सांगितलं मी तुम्हाला. नोटोकॉर्ड जे असतं आपण सांगितलं की तो रॉड आहे, एक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे, कार्टिलेजिनस किंवा त्याचं पुढं व्हर्टिकल कॉलममध्ये देखील रूपांतर होत असतं. सो प्रेझेन्स ऑफ नोटोकॉर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर. ऑन द बेसिस ऑफ दॅट कॅरेक्टर आपण त्यांना कॉर्डेट्स म्हणतो. डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड त्यानंतर महत्त्वाचं आहे, डॉर्सल ट्युब्युलर नर्व कॉर्ड. त्यानंतर आहे फॅरेन्जियल गिल स्लिट, त्यानंतर आहे पोस्ट अनल टेल, आणि त्याच्यानंतर आहे प्रेझेन्स ऑफ सिलोम, म्हणजे शेपूट असणं, कल्ले असणं आणि आतमध्ये पोकळी असणं आणि नर्व कॉर्ड असणं, जसं आपल्यामध्ये त्याचं रूपांतर स्पायनल कॉर्डमध्ये होतं. तर या पाच कॅरेक्टरवरून आपण कॉर्डेट्सला वेगळं करतो नॉन कॉर्डेट्सपासून. आता याचं फर्दर क्लासिफिकेशन आपल्याला करायचं. पहा, याचं तीन सब फायलममध्ये क्लासिफिकेशन झालेलं आहे. सब फायलम युरोकॉर्डेट, युरोकॉर्डेटा, सब फायलम सिफॅलोकॉर्डेटा, सब फायलम व्हर्टेब्रेटा. आता हे नोटोकॉर्डच्या बाबतीत काय बदल आहेत, या तिघांमध्ये नोटोकॉर्डचं काय झालं, त्या बेसिसवर ते फर्दर क्लासिफाईड इन टू थ्री सब फायलम्स. सो फर्स्ट युरोकॉर्डेटा. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन टेल ऑफ द लार्वा. पहा, त्याच्या लार्वाच्या टेलमध्ये फक्त नोटोकॉर्ड असतो, नंतर तो आपल्याला दिसत नाही. हे यावरून त्यांना युरोकॉर्डेट्स असं म्हटलं. त्यानंतर फॅरेंक्स हॅज मेनी गिल स्लिट. फॅरेंक्स मध्ये गिल स्लिट असतं त्याच्या, आणि याचं उदाहरण आहे हार्ड मेनियम. आता आपल्याकडे डायग्राम आहे पुढच्या स्लाइडमध्ये, हा तो हार्ड मेनिया आहे. तर युरोकॉर्डेट्स मध्ये आपण जे कॅरेक्टर बघितले की जसं याच्यामध्ये आपल्याला याचे अपर्चर दिसतात, ब्रॅकियल ब्रँकियल अपर्चर आहे आणि ॲट्रियल अपर्चर आहे, दोन प्रकारचे अपर्चर आहे. आणि टेस्ट असं एक लेवल इथं दिसतं किंवा टिमिक पण होतात त्याला, इथं केलेलं आहे लेवल. आणि खाली फूट आहे. तर हा हार्ड मेनिया आहे. त्याच्यानंतर दुसरा, आता बघा, पहिला सब फायलम बघितला आपण युरोकॉर्डेटा, दुसरा आहे सिफॅलोकॉर्डेटा. आता सिफॅलोकॉर्डेट जे असतात लॅन्सिओलेट असतात अँड ऑल्सो कॉर्ड हॅज, याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे आपल्याकडं एम्पिऑक्सिस. आता याच्यामध्ये बघा, आता याचे हे एक चांगली डायग्राम आली आपल्याकडं. आता याचे लेबल पहा, इथं नोटोकॉर्ड दिसतो आपल्याला, डॉर्सल फाईन आहे. याच्यातलं हे एक लेबल महत्वाचं आहे फक्त आपल्यासाठी, दॅट इज द नोटोकॉर्ड. आणि त्यानंतर नर्व कॉर्ड देखील आहे, हे महत्वाचं आहे. फॅरेंजियल गिल स्लिट दिसतात आपल्याला, हिपॅटिक केकम आहे, त्यानंतर इतर आहेत, एनस आहे. सो आता याचे कॅरेक्टरवर येऊ आपण. प्रेझेन्स ऑफ फॅरेंजियल स्लिट्स हे कॅरेक्टर आहे. डॉर्सल हलो नर्व कॉर्ड लाईज जस्ट अबव द नोटोकॉर्ड. नोटोकॉर्डच्या वरती आपल्याला नर्व कॉर्ड पण दिसतो. सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज आहे बट देर इज नो हार्ट. ब्लड फंक्शन इन न्यूट्रियंट ट्रान्सपोर्ट अँड नॉट ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. ब्लडचं सर्क्युलेशन आहे बट फॉर व्हॉट पर्पज, दॅट इज फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट, नॉट ऑक्सिजन. तर हे या दुसऱ्या सब फायलमचे कॅरेक्टर होते. याच्यामध्ये मात्र आपल्याला तो पूर्ण लाईफभर दिसतो नोटोकॉर्ड, परंतु त्याचं रूपांतर मात्र कशातही होत नाही. जसं अगोदर बघितलं आपण युरोकॉर्डेटमध्ये नोटोकॉर्ड हा फक्त लार्वल स्टेजेसमध्ये दिसला, इथं थ्रूआउट लाईफ दिसतो परंतु कन्व्हर्ट होत नाही कशामध्ये, व्हर्टेबल कॉलममध्ये. त्याच्यानंतर आता आहे आपला हा सब फायलम व्हर्टेब्रेटा. आता सब फायलम व्हर्टेब्रेटा घेतला आपण तर याच्यामध्ये आपल्याला याचे जनरल कॅरेक्टर लक्षात घ्यावे लागते. आता याचं एक महत्वाचं कॅरेक्टर लक्षात ठेवा की हा जो नोटोकॉर्ड होता तो रूपांतरित झाला व्हर्टेबल कॉलममध्ये, आणि म्हणून हा दोघांपेक्षा वेगळा आहे. सो सब फायलम व्हर्टेब्रेटा इज अ ग्रुप that share the basic coordinate characters with the eurocoordinate and cephalocoordinate. The dogans sobat barech character baabtit samya aahe parantu ya character cha baabtit badal aahe. Animal called vertebrate get their name from, ata kashavarun tar vertebral column varun yanna vertebrate asa mhatle gele. Tyanantar ata yacha phylum vertebrate la puna further divide karaycha aapalyala don division madhe. Ekacha naav aahe division agnatha आणि दुसऱ्याचं नाव आहे डिव्हिजन ज्ञातोस्टोमा किंवा ज्ञातोस्टोमॅटा.
आता हे कशावरून केलं वर्गीकरणाचे दोन भाग, तर जॉज नसतील, जर जबडे नसतील, आपल्याला जसं खालचा जबडा आणि वरचा जबडा आहे, जर हे जबडे नसतील तर याला अज्ञाता म्हटले गेले, आणि जर जॉज असतील म्हणजे जबडे असतील तर त्याला ज्ञातो स्टोमॅटा असं म्हटलं गेलं, हे लक्षात ठेवा. आता पहा, डिव्हिजन अज्ञाता, दिस डिव्हिजन इन्क्लूड मोस्ट प्रिमेटिव्ह व्हर्टिब्रेट्स विच आर विदाउट जॉज, त्यांना जॉज नाही, विदाउट जॉज जर आहे ते तर ते अज्ञाता गटाचे आहेत. दे इन्क्लूड ओनली वन क्लास, याच्यामध्ये फक्त एकच क्लास आहे, अँड दॅट इज द सायक्लो स्टोमॅटा. आणि एक्झाम्पल आहे आपल्याकडं पेट्रोमायझॉन. पेट्रोमायझॉन हे उदाहरण लक्षात ठेवा, आणि आपण सब फायलम व्हर्टेब्रेटाचं हे जे वर्गीकरण केलेलं आहे, डिव्हिजन अज्ञाता आणि डिव्हिजन ज्ञातो स्टोमॅटा, विदाउट जॉ अँड विथ जॉ. आता ह्या तो पेट्रोमायझॉन आहे ज्याचं उदाहरण आपण घेतलं होतं. आता त्यानंतर आता आहे डिव्हिजन ज्ञातो स्टोमॅटा, याचे दोन सुपर क्लासेस केले गेलेले आहेत. एक आहे सुपर क्लास स्पायसेस आणि दुसरा आहे सुपर क्लास टेट्रॅपोडा. आता सुपर क्लास स्पायसेस जो आहे त्याचं पुन्हा विभाजन आहे क्लास कॉन्ट्रिकेथस अँड क्लास ऑस्टिकेथस. आता हे दोन क्लास आपल्याला डिटेलमध्ये अभ्यासायचे, त्याचं फर्दर क्लासिफिकेशन देखील करायचं. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ज्ञातोस्टोमॅटा हे जे डिव्हिजन आहे याला दोन सुपर क्लासेसमध्ये आपण विभाजित केलं, क्लास स्पायसेस, सुपर क्लास स्पायसेस अँड सुपर क्लास टेट्रॅपोड. टेट्रा मीन्स फोर आणि पोडा मीन्स लेग्स, चार पाय असणारे. आणि हे सुपर क्लास स्पायसेस म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये फिशेस वगैरे येतात, कॉन्ट्रेकॅथस आणि ऑस्टिकॅथस असे दोन गट. आता याच्यामध्ये सुपर क्लास स्पायसेस जर घेतला आपण तर हा शेवटचा पॉईंट राहील आपला आता आजचा, आणि त्यानंतर पुढचा भाग बघू आपण. तर याचे जनरल कॅरेक्टर पहा, इट इन्क्लूड ऑल टाईप ऑफ फिशेस. स्पायसेसमध्ये सगळे फिशेस येतात. दे आर ॲक्वेटिक अँड कोल्ड ब्लडेड. बॉडी स्ट्रीमलाइन्ड अँड फ्युझिफॉर. बॉडी इज कव्हर्ड विथ स्केल. पहा, त्याच्यावरती खवले असतात, स्केल्स असतात. स्ट्रीमलाइन्ड आहे म्हणजे प्रवाहाला अनुकूल असते बॉडी, दोन्ही बाजूला निमळती. आणि फ्युझिफॉर्म देखील आहे. त्यानंतर बॉडी प्रोव्हाइडेड विथ पेअर्ड अँड अनपेअर्ड फाइन्स, म्हणजे त्याला पर म्हणतो पण किंवा जे पोहण्यासाठी काम येतं त्यांना फाइन्स असा शब्द वापरला जातो. हार्ट विथ टू चेंबर, हार्ट हे दोन चेंबरचं आहे. 10 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व, आणि ते ओव्ही पेअरस आहे किंवा वीवी पेअरस आहे. ओव्ही पेअरस म्हणजे अंडी देणारे आणि वीवी पेअरस म्हणजे पिलाला डायरेक्ट जन्म देणारे. तर हे त्याचे जनरल कॅरेक्टर होते क्लास स्पायसेसचे. त्याचं एक एक्झाम्पल म्हणून आपण लेबियो दाखवला. आता याचं फर्दर डिव्हिजन आहे दोन क्लासेसमध्ये. एक आहे क्लास कॉन्ट्रिकॅथस. आता कॉन्ट्रिकॅथस मुख्य कॅरेक्टर पहा, कार्टिलेजिनस म्हणजे ज्यांच्यामध्ये ठिसूळ हाडं असतात अशा खाऱ्या पाण्यातल्या आणि साधारण मराईन असतात ते, कार्टिलेजिनस मराईन फिशेस. कार्टिलेज हे जे ठिसूळ हाडं ज्याला म्हणतो आपण ते त्याच्यामध्ये असतं. 5 to 7 पेअर्स ऑफ गिल स्लिट असतात. स्केल्स ब्लॅक व्हाईट टाईपचे आहेत. स्केल दोन प्रकारचे असतात, त्यांच्या बॉडीवर जे कवच असतात खवले म्हणतो आपण त्याला, ते दोन प्रकारचे, एक ब्लॅक व्हाईट आहे आणि एक सायक्लॉइड आहे. तर यांच्यामध्ये जे आहे कॉन्ट्रिकॅथसमध्ये ते ब्लॅक व्हाईट टाईपचे आहे. अपरकुलम म्हणजे कल्ले झाकण्यासाठी एक झाकण असतं, त्याला म्हणतो आपण अपरकुलम. अपरकुलम अपसेंट आहे याच्यामध्ये ते नाही. माउथ जे आहे ते व्हेंट्रल आहे विथ स्नाउट. एअर ब्लॅडर अपसेंट आहे आणि टेल हे हेट्रोसिरॅकल आहे. तर आता हे जे कॅरेक्टर आहे, एअर ब्लॅडर नसतात त्यांच्यामध्ये, पिशव्या ज्या असतात ना हवेच्या त्या नाही. आणि टेल जे आहे ते हेट्रोसिरॅकल आहे. हेट्रोसिरॅकल म्हणजे हे असं अशा प्रकारचं. पहा, आपण जर असं फिशचं ते एंड पाहिलं, टेल पार्ट, तर एक टोक खूप लॉंग आहे आणि एक शॉर्ट आहे असं जर असेल तर त्याला हेट्रोसिरॅकल म्हणतात. पहा, इथं दिसतं आपल्याला स्कॉलिडॉन एक्झाम्पल आहे. हे बघा, एक टोक खूप लांब गेलं आणि एक टोक दुसरं हे असं शॉर्ट आहे, म्हणून या प्रकारच्या टेलला म्हणतात हेट्रोसिरॅकल. हे डॉर्सल फाइन आहे, त्यानंतर हे पेल्विक फाइन आहे, त्याचं कॉडल फाइन आहे. गिल्स आहेत, पायाच्या कव्हर नाही, अपरकुलम नाही. स्नाउट आहे त्याचं असं म्हणजे पुढं आलेलं, माउथ हे खालच्या व्हेंट्रल पोझिशनमध्ये, टर्मिनल नाही, टोकावर नाही. तर हे स्कॉरिडॉनचे जनरल कॅरेक्टर किंवा त्या जो ग्रुप होता आपला कॉन्ट्रिकॅथस त्याचे कॅरेक्टर होते आणि त्याचं उदाहरण देखील होतं. आता असाच दुसरा ग्रुप आहे आपला क्लास ऑस्टिकॅथस.
आता याच्यामध्ये देखील पहा बोनी फिशेस असतात म्हणजे कडक हाडं म्हणतो आपण त्याला टणक हाडं. दीज आर फाउंड इन मराईन एज वेल एज इन फ्रेश वॉटर. गिल स्लिट कव्हर बाय अपरकुलम. स्केल्स आर सायक्लॉइड. पहा आता अपरकुलम प्रेझेंट आहे म्हणजे गल्ले हे झाकले गेलेले आहे आणि स्केल जे आहे ते दुसरा प्रकार आहे. आता पहिले आपण प्लॅकॉइड बघितले होते आता सायक्लॉइड. माउथ हे टर्मिनल पोझिशनला आहे. एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे तिथं अब्सेंट होते अगोदर कॉन्ट्रिकॅथस मध्ये याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि टेल ही होमोसिरॅकल आहे म्हणजे हे असं पाहे. तर हा टेलचा प्रकार आहे. दोन्ही सारखेच आहे दोन्ही काही फरक दिसत नाही. आता डायग्राम मध्ये बघा पाहे याला म्हणतो आपण होमोसिरॅकल. हे टर्मिनल पोझिशनला आहे. माउथ हे टोकावरती आहे आणि स्केल पाहे. तर आपण आता स्केलचा प्रकार इथे सांगितला होता की सायक्लॉइड टाईपचे स्केल आहे त्याच्यात. तर दोन उदाहरणं आहेत आपल्याकडं. एक लेबिओ आहे आणि दुसरं सी हॉर्स आहे. तर हे दोन्ही फिशेस आहेत. त्यानंतर टेट्रापोड्स जे आहे ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. धन्यवाद.